मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांचे 7वा वेतन आयोगाचे प्रस्तावित महागाई भत्ता दर 0% ते 38% जाहीर, नेमकी काय बातमी आहे ती सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत. तत्पूर्वी माझी नेहमीप्रमाणे आपणास विनंती राहील की व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून घ्या, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा आत्ता सबस्क्राईब करून टाका. चला तर पाहूया सविस्तर. राज्य कर्मचाऱ्यांना सन 2016 पासून 7वा वेतन आयोग लागू करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता दरामध्ये देखील बदल करण्यात आला. 6व्या वेतन आयोगानुसार बेसिक रक्कम कमी होती तर महागाई भत्त्याचे दर जास्त होते, परंतु 7व्या वेतन आयोगानुसार यामध्ये बदल करण्यात आला असून महागाई भत्ता दर सुधारित दराने लागू करण्यात आले आहे. 7व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 प्रमाणात वेतनातील वाढ लागू करण्यात आली आहे. राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने लागू करण्यात आलेली 7व्या वेतन आयोगातील वेतन प्रणालीच्या धर्तीवर वेतन प्रणाली लागू करण्यात आली आहे. 7व्या वेतन आयोगातील सन 2016 पासून ते आतापर्यंत महागाई भत्त्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत ते पहा. कालावधी आणि महागाई भत्त्याचे दर जानेवारी 2016 ते जून 2016 0% महागाई भत्त्याचा दर होता. जुलै ते डिसेंबर 2016 महागाई भत्त्याचे दर 2%. जानेवारी 2017 ते जून 2017 महागाई भत्त्याचा दर 4% होता. जुलै ते डिसेंबर 2017 महागाई भत्त्याचा दर 5%. जानेवारी ते जून 2018 महागाई भत्त्याचा दर 7%. जुलै ते डिसेंबर 2018 महागाई भत्त्याचा दर 9%. जानेवारी ते जून 2019 महागाई भत्त्याचा दर 12%. जुलै 2021 ते जून 2021 महागाई भत्त्याचा दर 17%. जुलै 2021 पासून ते जानेवारी 2022 पर्यंत महागाई भत्त्याचा दर 31%. जानेवारी 2022 ते जुलै 2022 हे प्रस्तावित आहे, यामध्ये महागाई भत्त्याचा दर राहील 34%. जुलै 2022 पासून पुढे प्रस्तावित आहे 38%. याप्रमाणे महागाई भत्त्याचे दर आतापर्यंत होते आणि राहणार आहेत. राज्य कर्मचाऱ्यांना सध्या 31% दराने डीए मिळत असला तरी केंद्र सरकारच्या धर्तीवर जानेवारी 2022 पासून 34% डीए प्रस्तावित आहे. त्याचबरोबर जुलै 2022 कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये आणखीन 4% वाढ होण्याची शक्यता असल्याने जुलै 2022 पासून कर्मचाऱ्यांना 38% दराने महागाई भत्ता मिळणे प्रस्तावित आहे. मित्रांनो, यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.